चिचलकरंजीत पोलिसांना शिवीगाळ धक्काबुक्की एकास अटक इचलकरंजीतील राधाकृष्ण टॉकी चौक ते राजीव गांधी सांस्कृतिक भवन रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत एकाने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली या प्रकरणी गावबाग पोलिसांनी शरद रंगराव बोंद्रे व चाळीस राहणार सांगली रोड याला अटक केली त्यांच्याकडील मोटरसायकल जप्त केली आहे त्याला एक दिवस पोलीस कोठडी सुनावली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी शुक्रवारी मध्यरात्री शरद हा आपल्या मोटरसायकल घेऊन जात होता पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांनी त्याला राजीव गांधी सांस्कृतिक भवन रस्त्यावर अडवले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांचे नाव पत्ता सांगण्यास नाकार देत पोलिसांनाच आरेरावची भाषा करत शिवीगाळी केली तसेच अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला अंगावरील कपडे फाडून घेऊन गोंधळ घातला त्यामुळे बोंद्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे